ही गवारीची भाजी खूपच वेगळी आहे, नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी हटके आहे आणि लगेच बनते. जर लहान मुलं गवारी खात नसतील तर तेही भाजी आवडीने खातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ नमस्कार. सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवणार आहे. ती सुद्धा म्हणजे थोडी वेगळी आहे. तर जेव्हा आपण बाजारमधून मार्केटमधून गवारी आणतो ना, तर त्यातून आपल्याला ह्या कवळ्या कवळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्या अशा साफ करून घ्यायच्या. मग दोनच तुकडे करायचे आहेत फक्त आणि ते आपल्याला फ्राय, दोन तुकडे असे करायचे आणि फ्राय करायचे. तर मी पहिल्यांदी साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता मी धुवून घेतलेली आहे. पाणी सगळं आपल्याला काढायचं आहे कारण तेलात आपल्याला तळून घ्यायचे ही आधी. म्हणून पहिल्यांदी चांगली धुवून पुसून घेणार आहे मी. पहिल्यांदी धुतल्यानंतर मी थोडं रुमालावर सुकवून घेते. लहान मुलांना कसं आहे, गवारीची भाजी आवडत नाही म्हणून मी हा एक नवीन प्रकार करून बघितला. तर ते सगळ्यांनाच आवडायला लागले म्हणून मी तेव्हापासून ही ट्राय म्हणजे एकदा ट्राय केली. त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेला जेव्हा भाजी आणते त्यातली थोडीशी काढून तळून घेते. कोवळ्या कोवळ्या अशा बाजूला काढून ठेवायच्या. समजा अर्धा किलो आणली त्यातली थोडीशी काढून घ्यायची आणि तळायची. मुलांना, लहान मुलांना खूप आवडते ही भाजी. असे नुसते दोन तुकडे करायचे फक्त. बस मी दाखवते तुम्हाला. अशी जास्त वेळ नाही सांगला तर साफ करायला. ज्या मुलांना भाजी गवारी आवडत नाही ती लोकांना खूप आवडते ही. असे अर्धे तुकडे करून घ्यायचे. मी सगळे तयार करून घेते मग तुम्हाला दाखवते. गवारी माझी साफ करून झालेली आहे. कोवळ्या कोवळ्यात आहे ह्या सगळ्या. फक्त अर्धे करायचे त्याची एकाची. आता मी हे फ्राय करून घेते. कढई गरम करून घेतलेली आहे मी. आता आपण ह्यामध्ये तेल ओतायचं आहे. तेल घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये. तेल तापवून घ्यायचं चांगलं. जरा तेल गरम झालं की मग आपल्याला गवारी तळून घ्यायची. हे अशी आपण तळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ना हे काढून घेऊन नंतर आपल्याला त्याला मसाला लावायचा. आपण थोडंसं मीठ घालूया त्याच्यात थोडंसं. नंतर पण आपल्याला वरून टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता गवारी आपली फ्राय होत आलेली आहे. मस्त खुसखुशीत अशी तळून घ्यायची. गवारी आपली आता तळून झालेली आहे. आता ह्याला आपण काढून घेऊया. यातले आपल्याला ते तेल कमी करायचं आहे. नंतर मग तिखट मीठ लावायचं. हे तेल मी काढून घेतलेलं आहे. आपल्याला थोडंसं तेल लागणार, जास्त तेल नाही लागणार. आता तुम्ही ते हे तेल चपातीला किंवा भाजीला सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला मिरची पावडर तेलात टाकायचे आणि ही गवारी घालायची. आपण तळताना मीठ घातलेले त्याप्रमाणात तुम्ही टाका. जरा चव घेऊन व्यवस्थित टाकायचं नाही तर खारट लागेल. शेंगदाण्याचं कुठं असं भरडं भरडं घ्यायचं आहे ते टाकायचं आहे. छान लागते, खुसखुशीत मस्त लागते. मुलं नुसती पण खाऊ शकतील. तुम्ही ट्राय करा, आवडलं तर सांगा मला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपली गवारी छान एकदम तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर आपण काढून घ्यायची. खुसखुशीत झालेली आहे छान. अशी सुद्धा नुसती खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, एक स्टार्टर म्हणून खाऊ शकता. एक वेगळा प्रकार मी केलेला आहे, तुम्ही पण ट्राय करा. शेंगदाण्याचं कूट मात्र बारीक नाही घ्यायचं, मोठं घ्यायचं आपल्याला. हे तर डिशमध्ये काढून घेते.